नमस्कार मित्रांनो, ई स्टडी सर्कलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचं जे लेक्चर आहे ते एम क्यू सी स्वरूपाचं हे लेक्चर तयार केलेलं आहे विज्ञान आणि स्पेशली फॉर जी आता राज्यसेवा 2017 होणार आहे लवकरच, त्यासाठी हे महत्त्वाचे अतिमहत्त्वाचे असे 50 प्रश्न आपण याच्यामध्ये बघणार आहोत. जर तुम्ही फर्स्ट टाईम माझं लेक्चर अटेंड करत असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन लेक्चर सुरू असतं तर तुमचं नवीन लेक्चर मिस होणार नाही. तर आता जास्त वेळ न घेता आपण लेक्चरकडे बोलूया. तर पहिला जो प्रश्न आहे, समूहात न राहणारी रिकामी जागा ही गांधील माशीची जात आहे. समूहात जी राहत नाही अशी कुठली गांधील माती माशीची जात आहे, तर याचं योग्य उत्तर WASP वाप्स. WASP ही जी जात आहे गांधील माशीची ही समूहात राहत नाही. सब झिरो तापमानाला जीवाणू रिकामी जागा वर्षापेक्षा अधिक काळ जगू शकतात. सब झिरो तापमानाला जीवाणू हे रिकामी जागा वर्षापेक्षा अधिक काळ जगू शकतात. तर 1000 वर्षापेक्षा अधिक काळ जीवाणू हे सब झिरो तापमानाला जगू शकतात. प्राणी आणि वनस्पती दोघांच्या शरीरात रिकामी जागा वाहकाची भूमिका करते. प्राणी आणि वनस्पती या दोघांच्या शरीरात रिकामी जागा वाहकाची भूमिका करते. तर H2O म्हणजे पाणी हे प्राणी आणि वनस्पती या दोघांच्या शरीरात वाहकाची भूमिका करते. H2O वॉटर. मेंदूच्या सभोवताली रिकामी जागा हे द्रव्य असते. मेंदूच्या सभोवताली रिकामी जागा हे द्रव्य असते, असे योग्य उत्तर चेता तरल. मेंदूच्या सभोवताली कोणतं द्रव्य असतं? चेता तरल हे द्रव्य असतं. माणसाच्या शरीरामध्ये सुमारे रिकामी जागा किमी किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्यांचे जाळे असतात. माणसाच्या शरीरामध्ये सुमारे रिकामी जागा किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्यांचे जाळे असतात, त्याचं योग्य उत्तर 90,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्यांचे जाळे हे माणसाच्या शरीरामध्ये असतात. त्यानंतरचा प्रश्न, मानवाच्या छातीत बरगड्यांची संख्या किती असते? मानवाच्या छातीत बरगड्यांची संख्या ही किती असते, त्याचं योग्य उत्तर 24. मानवाच्या छातीत बरगड्या किती असतात? 24 असतात. नंतरचा प्रश्न, एका विशिष्ट अवस्थेत बेडकाची पिल्लू माशासारखी दिसते, त्या अवस्थेला कुठली अवस्था म्हणतात बेडकाची? एका विशिष्ट अवस्थेत जी बेडकाचं पिल्लू असतं ते माशाच्या पिल्लूसारखं दिसतं, तर त्याच्या अवस्थेला काय म्हणतात? तर त्याला डिंबक म्हणतात. काय म्हणतात? डिंबक. डिंबकमध्ये जे बेडकाचं पिल्लू आहे ते माशाच्या पिल्लूसारखं दिसतं. त्याच्यानंतर करडईत रिकामी जागा आम्ल असतं. करडईत कुठलं आम्ल असतं? योग्य उत्तर करडईमध्ये कुठलं असतं? लिनोलिक हे आम्ल करडईमध्ये असतं. नंतरचा प्रश्न, रिकामी जागा लागवड ही छाटकलमने होत नाही. रिकामी जागाची लागवड ही छाटकलमने होत नाही, म्हणजे आपण कलम तोडून छाटून लावतो त्या पद्धतीनं ती होत नाही. तर योग्य उत्तर बांबू. बांबूची जी लागवड आहे ती छाटकलमनं होत नाही. तर लक्षात असू द्या, बांबूची जी लागवड आहे ती छाटकलमनं होत नाही. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा अवस्थेत पेशीची लांबी व आकारमान वाढतं. कुठल्या अवस्थेमध्ये पेशीची लांबी व आकारमान वाढते? त्याचं योग्य उत्तर पेशी दीर्घीकरणची जी अवस्था असते त्याच्यामध्ये पेशीची लांबी व आकारमान हे वाढतं. नंतरचा प्रश्न, आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन तर स्नायूमध्ये रिकामी जागा असतं. आपल्या शरीरात काय असतं? हिमोग्लोबिन असतं. तर आपल्या स्नायूमध्ये काय असतं? महत्त्वाचा प्रश्न आहे, मायोग्लोबिन हे आपल्या स्नायूमध्ये असतं. आपल्या शरीरात काय असतं? रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं आणि स्नायूमध्ये काय असतं? मायोग्लोबिन. वनस्पतीमध्ये रिकामी जागा जीवनसत्व नसते. वनस्पतीमध्ये रिकामी जागा जीवनसत्व नसते, याचं योग्य उत्तर B12 हे वनस्पतीमध्ये जीवनसत्व नसते. वनस्पतीमध्ये कुठलं जीवनसत्व नसते? B12. त्यानंतर,
हिरव्या वनस्पतीमध्ये पोटॅशियम रिकामी जागा स्वरूपात असतं. हिरव्या वनस्पतीमध्ये पोटॅशियम रिकामी जागा स्वरूपात असतं. संयुग्य उत्तर के एन ओ थ्री स्वरूपात असतं. हिरव्या वनस्पतीमध्ये पोटॅशियम जे असतं ते कुठल्या स्वरूपामध्ये असतं? के एन ओ थ्री स्वरूपात असतं. रिकामी जागा हे पानातील अन्न संचयाचे उदाहरण होय. रिकामी जागा हे पानातील अन्न संचयाचे उदाहरण होय. त्याचं योग्य उत्तर कोरफड. कोरफड हे पानातील अन्न संचयन करते. कोरफड जी वनस्पती असते त्याचं जे अन्न असते ते कशामध्ये संचय करून ठेवते? पानामध्ये. त्याच्या म्हणून ते त्याचं उदाहरण आहे. कशाचं? पानातील अन्न संचयाचं उदाहरण म्हणजे कोरफड. त्यानंतरचा प्रश्न, धोत्रा टोमॅटो यामध्ये बीजांकुरण रिकामी जागामध्ये उत्तमरित्या होतं. धोत्रा टोमॅटो यामध्ये जे बीजांकुरण आहे ते कुठल्या वेळेस चांगल्या पद्धतीनं होतं, उत्तमरित्या होतं? त्याचं योग्य उत्तर अंधारात. अंधाऱ्यामध्ये धोत्रा टोमॅटो यामध्ये बीजांकुरण हे अत्यमध्ये उत्तमरित्या होतं. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागापेक्षा जास्त ओलावा नसलेले धान्य चांगले व सुरक्षित साठवता येते. रिकामी जागापेक्षा जास्त ओलावा नसलेले धान्य चांगले व सुरक्षित साठवता येते. उत्तर, 14% जास्त ओलावा नसलेले धान्य हे चांगले व सुरक्षित साठवता येते. ज्या धान्यामध्ये 14% ओलावा असेल ते ठीक आहे, त्याच्यावरती गेलं तर ते प्रॉब्लेम होऊ शकतो. पक्ष्यांची हाडे रिकामी जागा असतात. पक्ष्यांची हाडे ही हवायुक्त असतात. पक्ष्यांची हाडे कशी असतात? हवायुक्त असतात. नंतरचा प्रश्न, दृष्टीपटलातील रिकामी जागा पेशीमुळं आपणास रंगदृष्टी लाभते. दृष्टीपटलातील रिकामी जागा पेशीमुळं आपणास रंगदृष्टी लाभते. तर कुठल्या पेशीमुळं आपल्याला रंग दिसतं? तर शंकू पेशीमुळं. जी आपली दृष्टीपटल राहते त्याच्यामध्ये कुठली पेशी राहते? शंकू पेशी राहते. आणि त्या पेशीमुळे आपल्याला काय दिसतं? रंगदृष्टी, म्हणजे आपल्याला रंग दिसतं, रंगदृष्टीचा लाभ होतो. शंकू पेशी जी रिलेटेड आहे कशासोबत? रंगदृष्टीसोबत रिलेटेड आहे. रिकामी जागा हा उडणारा सस्तन प्राणी आहे. रिकामी जागा हा उडणारा सस्तन प्राणी आहे. तर उडणारा जो सस्तन प्राणी असतो तो कुठला असतो? वटवाघूळ. वटवाघूळ हा सस्तन प्राणी आहे आणि तो उडतो पण. नंतरचा प्रश्न, माणसाच्या शरीरातील सर्वात शक्तिशाली मांसपेशी ही कोणती आहे? माणसाच्या शरीरातील सर्वात शक्तिशाली मांसपेशी कुठली आहे? याचं योग्य उत्तर, माणसाच्या शरीरात सर्वात शक्तिशाली जी मांसपेशी आहे ती कशामध्ये असते? जबड्यात असते. नंतरचा प्रश्न, शरीरातील लाल रक्तपेशीचे आयुष्य व श्वेत रक्तपेशीचे आयुष्य रिकामी जागा असते. म्हणजे WBC आणि RBC. RBC म्हणजे लाल रक्तपेशी आणि WBC म्हणजे श्वेत रक्तपेशींचं आयुष्य हे किती असतं असा प्रश्न विचारलेला आहे. त्याचं योग्य उत्तर 120 दिवस हे RBCचं असतं, म्हणजे लाल रक्तपेशीचं असतं. आणि 1 ते 4 दिवस हे WBCचं असतं, म्हणजेच श्वेत रक्तपेशीचं असतं. तर हे लक्षात असू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. 120 दिवस RBC आणि 1 ते 4 दिवस हे WBC म्हणजे श्वेत रक्त पेशी. नंतर, जेव्हा माणूस खूप रागावतो किंवा उत्तेजित होतो तेव्हा रिकामी जागा ग्रंथीद्वारे मोठ्या प्रमाणात संप्रेरकाचा स्त्राव होतो. जेव्हा माणूस खूप रागावतो किंवा उत्तेजित होतो तेव्हा कुठल्या ग्रंथीद्वारे मोठ्या प्रमाणात संप्रेरक जे असतं त्याचा स्त्राव होतो? तर याचं योग्य उत्तर, अधिवृक्क जी ग्रंथी असते त्याच्यातून मोठ्या प्रमाणात संप्रेरकाचा स्त्राव होतो. कुठली ग्रंथी? अधिवृक्क. जेव्हा माणूस खूप रागावतो किंवा उत्तेजित होतो तेव्हा अधिवृक्क जी ग्रंथी असते त्याच्यामधून संप्रेरकाचा स्त्राव होत असतो मोठ्या प्रमाणात. त्यानंतरचा प्रश्न, हृदयातील प्रत्येक ठोक्याला रिकामी जागा मिली लिटर रक्त हे बाहेर टाकले जाते. हृदयातील प्रत्येक ठोक्याला रिकामी जागा मिली लिटर हे रक्त बाहेर टाकले जाते. त्याचं योग्य उत्तर, 130 मिली लिटर हे रक्त एवढं बाहेर टाकलं जातं. हृदयात प्रत्येक ठोक्याला 130 मिली लिटर रक्त हे बाहेर टाकलं जातं.
नंतर सौर ऊर्जा रिकामी जागा प्रेरणाच्या स्वरूपात उपलब्ध असते. सौर ऊर्जा रिकामी जागा प्रेरणाच्या स्वरूपात उपलब्ध असते. तर विद्युत चुंबकीय स्वरूपात ही आपली सौर ऊर्जा म्हणजे लाईट एनर्जी ही उपलब्ध असते. सौर ऊर्जा ही विद्युत चुंबकीय प्रेरणाच्या स्वरूपात ही उपलब्ध असते. त्यानंतर रक्तदान प्रक्रियेत रिकामी जागा घटकाचा वापर करतात. जेव्हा रक्तदान करतात तेव्हा कशाचा वापर केला जातो? त्याचे योग्य उत्तर आर एच फॅक्टर. रक्तदान प्रक्रियेत कशाचा वापर केला जातो? आर एच फॅक्टरचा वापर केला जातो. त्यानंतरचा प्रश्न, एक प्रकाश वर्ष म्हणजे किती? त्याचे योग्य उत्तर एक प्रकाश वर्ष म्हणजे लाईटनं एका वर्षामध्ये कापलेलं अंतर. तर ती किती अंतर असतं? 9.46 × 10⁻¹⁵ 9.46 × 10⁻¹⁵ इतकं अंतर प्रकाशानं एका वर्षामध्ये कापलेलं अंतर असतं, म्हणून त्याला काय म्हणतात? एक प्रकाश वर्ष. आणि त्याचं डिस्टन्स किती असते? 9.46 × 10⁻¹⁵ नंतरचा प्रश्न, कोणताही पदार्थ द्रवात बुडविल्यास त्याचे वजन रिकामी जागा होतं. कुठलाही जर पदार्थ आपण द्रवामध्ये म्हणजे पाण्यामध्ये बुडविला असता त्याचं वजन काय होतं? कमी होतं, जास्त होतं, काय होतं? तर द्रवात बुडवल्यानंतर काय होईल? त्याचं वजन कमी होईल. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे रिकामी जागा उदाहरण होय. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचं रिकामी जागा उदाहरण होय. त्याचं योग्य उत्तर अपस्करण. इंद्रधनुष्य जे फॉर्म होतं ते प्रकाशाचं काय होतं? अपस्करण होतं आणि त्याच्यातून ते फॉर्म होतं. सात रंग आपल्याला दिसतात आणि इंद्रधनुष्य हे काय आहे? प्रकाशाचं कशाचं उदाहरण आहे? अपस्करणचं उदाहरण आहे. त्यानंतरचा प्रश्न, उष्णतेच्या स्थानांतरास रिकामी जागा म्हणतात. उष्णतेच्या स्थानांतरास काय म्हणतात? अभिसरण असं म्हणतात. उष्णतेचं जे काही स्थानांतरण होते त्यास काय म्हणतात? अभिसरण म्हणतात. म्हणजे एखादी थंड एखादी वस्तू असेल, तिला जर तुम्ही गरम वस्तू लावलं तर गरम वस्तूमधली एनर्जी थंड वस्तूमध्ये जाते आणि थंड वस्तूचं तापमान हे वाढते. त्याला काय म्हणतात? ज्या स्थानांतर होतं त्या ऊर्जेला काय म्हणतात? अभिसरण असं म्हणतात. काय म्हणतात? अभिसरण. उष्णतेचं अभिसरण असं म्हणतात. अणु संयंत्रमध्ये रिकामी जागाची क्रिया होऊन उष्णता बाहेर पडते. अणु संयंत्र म्हणजे ॲटॉमिक रिॲक्टर, याच्यामध्ये कुठली क्रिया होऊन उष्णता बाहेर पडते? ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये म्हणजेच अणु संयंत्रमध्ये. तर याचं योग्य उत्तर अणुविच्छेदन. अणुविच्छेदनची क्रिया होऊन काय होतं? उष्णता बाहेर पडते. कशामध्ये? ॲटॉमिक रिॲक्टर म्हणजेच अणु संयंत्रमध्ये अणुविच्छेदनाची क्रिया होऊन उष्णताही बाहेर पडतं. त्यानंतर न्यूक्लिअर बल हे विद्युत चुंबकीय बलाच्या 10⁻²² म्हणजेच 10^2 पट असते. न्यूक्लिअर बल हे विद्युत चुंबकीय बलाच्या किती असते? 100 पट असते. न्यूक्लिअर बल हे विद्युत चुंबकीय बलाच्या किती असते? 10⁻², म्हणजे 100 पट असते. तर मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन आन्सर कसे वाटले आणि काही कमेंट असतील तुमच्या तर कमेंट अवश्य करा. व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद.